छान कुरकुरीत अशी ही आपली तिळाची चिक्की तयार आहे. ही चिक्की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवून द्या, ते अजिबात मऊ पडणार नाही, ती तशीच कुरकुरीत राहते. तिळाच्या चिक्कीचं टेक्स्चर तुम्ही इथं बघू शकता, अगदी बाजारात मिळते तशी नाही तर त्याच्यापेक्षाही खूप छान अशी ही चिक्की होते. आतमधून सुद्धा किती छान कुरकुरीत अशी झाली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, मी अश्विनी, माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत तीळ आणि गुळाची चिक्की. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही चिक्की बनवली तर तुमची चिक्की अजिबात बिघडणार नाही. तर चला बघूयात आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. आणि तुम्ही अश्विनीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. तुम्ही अश्विनीज किचनला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पण फॉलो करू शकता. तर तिळाची चिक्की बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे हे पांढरे तीळ. मी अगोदरच पॅनवर हलकेसे भाजून घेतलेले आहेत. दूध, विलायची पावडर, साजूक तूप, गुळाची पावडर. सर्वात आधी काय करायचंय, ह्या पोळपटावर आपण थोडस साजूक तूप लावून घेऊया. त्याने काय होईल, आपली तिळाची चिक्की खाली चिकटणार नाही. साजूक तूप लावून झालेले गॅस चालू करून घेऊयात. इथे पॅन मध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलंय. गॅस आपण मीडियम फ्लेमवरच ठेवलाय. तूप आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ही गुळाची पावडर आपण टाकून घेऊयात. आता ह्या तुपामध्ये ह्या गुळाच्या पावडरीला पूर्णपणे वितळवून घ्यायचंय. गुळाची पावडर पूर्णपणे वितळण्यासाठी 1-5 मिनिटं लागतातच, त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवावा लागतो. गुळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे, गॅसची फ्लेम लो करूयात. आता त्याच्यामध्ये हे पांढरे तीळ टाकून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. आणि लगेच त्याच्यामध्ये 1-3 चमचे दूध टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. दूध टाकल्याने काय होतं, गुळ ओव्हरकुक होत नाही आणि तिळाची चिक्की सुद्धा खूप छान टेस्टी अशी लागते. ह्याच्यामध्ये ही इलायची पावडर टाकून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. गॅस आपण आता मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत आणि हे मिश्रण घट्ट होतोपर्यंत एकसारखं आपल्याला हलवत राहायचंय. मिश्रण छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता मिश्रणाचा, बघा किती छान असा गोळा होतोय. हा असाच गोळा झाला पाहिजे, मिश्रण छान घट्ट झालं पाहिजे, तर आणि फक्त तरच तिळाची चिक्की कुरकुरीत होते. मिश्रण जर पातळ असेल तर तिळाची चिक्की किंवा वडी कुरकुरीत नाही होत. आता आपण काय करणार आहोत, गॅस बंद करणार आहोत. आता ह्या पोळपटावर हे तिळाचं मिश्रण टाकून घेऊयात. पोळपटाला आपण अधोगरच साजूक तूप लावून घेतलंय, ह्याच्यावर थोडस तूप टाकून घेऊयात आणि असं फिरवून घेऊयात. आणि ह्या लाटण्याने हे मिश्रण एकसारखं सगळीकडे पसरवून घेऊयात. हे मिश्रण गरम असतानाच लगेच लाटण्याने पसरवून घ्यायचे, कारण की गार झाल्यावर ते मिश्रण आपण सहजासहजी पसरवू शकत नाही. त्यामुळे हे मिश्रण लाटण्याने पसरवण्याची प्रोसेस एकदम झटपट अशी करावी लागते. ह्या मिश्रणाला छान आपण असं पसरवून घेतलेलं आहे आणि लगेचच ह्याचे आपण पीसेस कट करून घेणार आहोत. बघा किती छान कट होत आहेत. ह्या पीसेसचा आकार तुम्ही छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. वा, खूप छान असे आपण पीसेस करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला इथे दाखवते, कुठेही खाली हे पीसेस चिटकलेले नाही आहेत, सगळे पीसेस अगदी व्यवस्थित निघतायत. हे बघा किती छान अशी आपली ही तिळाची चिक्की झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता खूप सुंदर असा ह्या चिक्कीला कलर सुद्धा आलेला आहे. ह्या सगळ्या चिक्कीचे पीसेस आपण प्लेटमध्ये ठेवून देऊयात आणि ह्या चिक्कीला अजिबात वेळ लागत नाही, खूप झटपट अशी ही चिक्की होते. छान कुरकुरीत अशी ही आपली तिळाची चिक्की तयार आहे. ही चिक्की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवून द्या, ते अजिबात मऊ पडणार नाही, ती तशीच कुरकुरीत राहते. तिळाचं चिक्कीचं टेक्स्चर तुम्ही इथं बघू शकता, अगदी बाजारात मिळते तशी नाही तर त्याच्यापेक्षाही खूप छान अशी ही चिक्की होते. आतमधून सुद्धा किती छान कुरकुरीत अशी झाली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा.